म्हणून ते कायम सांगतात की नाही आम्ही राज्यघटनेच्या विरोधात आम्ही बदलणार नाही. खरं तर राज्यघटना बदलणे हे जवळपास अशक्य अशक्यच आहे. म्हणजे मायावती जरी उद्या पंतप्रधान झाले तरी शक्य नाही, कारण त्याला लोकसभा राज्यसभा दोन्हीकडे 2/3 मेजॉरिटी लागेल. मोदींनी कुठेही प्रो बिझनेस अशी धोरणं आखलेली नाही, ती समाजवादी धोरणं आहेत खरं म्हणाल ते. आता मला वाटतं की त्यांना पहिलं म्हणजे त्यांचा मी 2002 पासूनच्या प्रत्येक प्रचाराचा अभ्यास केलाय. प्रत्येक ठिकाणी ते निवडणुकीच्या विशिष्ट टप्प्यावर धार्मिक आणि याच्या गोष्टी आणतातच. मोदींचे 6 मंत्री पराभूत झाले, म्हणून शेवटी मोदींना मै हनुमान छू आणि रामासाठी करतोय हेच सांगायला लागलं. आणि त्याच्या असं विश्व हिंदू परिषदेने लक्षात आणून दिलं होतं. मागच्या निवडणुकीमध्ये दलित आदिवासी राखीव मतदारसंघात सर्वात जास्त जागा भाजपला मिळाली, बरोबर. त्याच्या खालोखाल ओबीसींमध्ये मिळालेत आणि त्याच्या खालोखाल उच्च वर्णीयांच्या याच्यात मिळाले. पण त्या वर्गाला, तो जो वर्ग आपल्याकडे आलेला आहे, तो वर्ग परत निसटता कामा नाही. मुस्लिम आधी नाही आले तरी चालतील, पण हा वर्ग निसटता कामा नये. म्हणून ते कायम सांगतात की नाही आम्ही राज्यघटनेच्या विरोधात आम्ही बदलणार नाही. खरं तर राज्यघटना बदलणे हे जवळपास अशक्य अशक्यच आहे. म्हणजे मायावती जरी उद्या पंतप्रधान झाले तरी शक्य नाही, कारण त्याला लोकसभा राज्यसभा दोन्हीकडे 2/3 मेजॉरिटी लागेल आणि मग विविध विधानसभातनं 2/3 मेजॉरिटीने ते बिल पास व्हायला पाहिजे. बरोबर. आणि एवढी प्रक्रिया चालू असेपर्यंत भारतातले 22% SC ST स्वस्त बसतील असं म्हणायचं कारण. आणि त्या राज्यघटना बदलणार त्याचा अर्थ आपलं धर्मनिरपेक्ष हा जो त्यातला शब्द आहे जो अनेकांना खटकतो, तो नंतर झालेला होता. आणि त्याने काही आरक्षण बंद करणं, हा म्हणून म्हटलं भाजपने, काँग्रेसने ते टार्गेट व्यवस्थित केलं. दुसरं म्हणजे टार्गेट काँग्रेस पूर्णपणे लेफ्टिस्ट झाली. बरं. म्हणजे मोदींचं वैशिष्ट्य कसं आहे, मोदी विचाराने उजवे आहेत, म्हणजे हिंदू आणि याने. त्यांचा सरकारचा कार्यक्रम डाव आहे, बरोबर. आणि राजकारण हे लोहियावादी आहे, म्हणजे वेगवेगळ्या जातींना एकत्र करणं. कारण मोदींनी कुठेही प्रो बिझनेस अशी धोरणं आखलेली नाही, ती समाजवादी धोरणं आहेत खरं म्हणाल ते. आता जर सगळंच म्हणा. पण आणि विचारत ते हिंदुत्व वगैरे या पद्धतीचं. काँग्रेसने हे जे लेफ्टिस्ट वळण घेतलं आहे, खरं तर ते माझ्यासारख्याला पण खटकणार आहे. म्हणजे मला अपेक्षा काँग्रेसकडनं ही होती की भारत आज ज्या स्टेजला, ज्याचं मोदी गवगवा करतात की मी 5व्या क्रमांकावर आणला, आणि खरं आहे ते 10व्यापासून, पण मुळात 20व्यावरनं 10व्या क्रमांकावर गेला. म्हणजे जो सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती तिथनं तो जो वर चढला, त्याला मुख्यतः कारण ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंगांच्या उद्वी आर्थिक धोरणांची होती, ज्याच्यावर मी पुस्तकही लिहिलं आहे, त्याच्यात ते विशद केलं आहे. ती धोरणं अधिक कार्यक्षमतेने आम्ही कशी वापरू किंवा अंमलात आणू हे राहुल गांधींनी सांगायला हवं. त्या धोरणाचं सूत्र सांगायचं तर आपल्याकडे श्रीमंती वाढली पाहिजे, गरिबीचं वाटप करू नका तर श्रीमंती वाढवा, आणि मग त्याचं वाटप वेगवेगळ्या धोरणातनं कसं होईल ते बघा. म्हणजे मी म्हटलं तसं अफोर्डेबल कर्ज करा, म्हणजे कर्ज परवडणारी पाहिजे, ज्यामुळे लोक घरं घेतील, गाड्या घेतील, वेगवेगळ्या वस्तू घेतील, की का तर आम्हाला EMI वर मिळाल्या तरी चालतील, ते फेडण्या इतकं आम्हाला पगार मिळतो. यातून श्रीमंती त्यांनी वाढवत नेली. राहुल गांधींची योजना कशी आहे की मी सगळ्यांचं बघणार काय येते ते सांगतायत. मोदी तितकं ते करणार नाहीत, करणं अशक्य आहे एक्सरे वगैरे, पण तरी श्रीमंतीचं आम्ही म्हणजे गरिबीचं वाटतो, सगळ्यांना सारखे गरीब जे धोरण रशिया युरोप सगळीकडे फसलेलं आहे, चीनने सुद्धा फसलेलं आहे. म्हणजे माओ आणि स्टॅलिनची धोरण सोडून द्यायला लागली, रशियाला स्टॅलिनची सोडायला लागली, डेंगना माओची सोडायला लागली, आणि ते पुन्हा श्रीमंत श्रीमंत निर्मितीकडे वळले. तर त्यामुळे ते वेगळं आहे, पण या पद्धतीने त्यांच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मोदींनी हा ट्रॅक सोडला. आणि दुसरं एक असं मला वाटतं की त्यांना पहिलं म्हणजे त्यांचा मी 2002 पासूनच्या प्रत्येक प्रचाराचा अभ्यास केलाय. प्रत्येक ठिकाणी ते निवडणुकीच्या विशिष्ट टप्प्यावर धार्मिक आणि याच्या गोष्टी आणतातच. ओके, त्याला अपवाद एकही अपवाद नाही. म्हणजे 2002 आपण एक वेळ ठेवू, कारण तेव्हा ती गोधराच्या याच्यावरच झाली होती, त्यामुळे ते वातावरणच वेगळं होतं. पण नंतर सुद्धा आणि याच्याबद्दल एक फार चांगलं टिपण विश्व हिंदू परिषदेच्या याच्यात 2012 आलेलं होतं, जेव्हा 2012 तिसरी निवडणूक मोदी गुजरातमध्ये जिंकले, त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषदेने लिहिलं होतं की उगाच तुम्ही विकासाच्याने गप्पा मारू नका. त्यांनी तेव्हा सद्भावना यात्रा काढली होती, बरोबर. आणि आठवत असेल तर मोदींना टोपी घाल हे केलं होतं, प्रयत्न होता, पण त्यांनी घेतली नाही, शाल घेतली आणि त्याच्यावरनं बराच गदारोळ झाला होता. हे म्हणाले सद्भावना यात्रेने पण मतं मिळाली नाहीत हे लक्षात आलं, त्यामुळे
विकासावर मतं मिळतातच याची खात्री नाही, तसं असतं हे विश्व हिंदू परिषदेने लिहिलं होतं, तसं असतं तर नॅनोच्या सानंदमध्ये आली, तिथला मंत्री पराभूत झाला. कृषी क्षेत्रात गुजरातने 18% सिंचन क्षमता वाढवली पण कृषीमंत्री पराभूत झाला. मोदींचे 6 मंत्री पराभूत झाले. म्हणून शेवटी मोदींना मै हनुमानछु आणि रामासाठी करतोय हेच सांगायला लागलं आणि त्याच्या असं विश्व हिंदू परिषदेने लक्षात आणून दिलं होतं की शेवटी राम हनुमान या आणि मुस्लिम हिंदू याच्यावरच तुम्ही निवडून घेऊ शकता. आणि दुसरा भाग बघा ना की मी आत्ता म्हटलं तसं भारतात नेहरूंनंतर सर्वात मोठं काम कोणी केलं असेल तर नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी केलं, पण सरकार नाही आलं निवडून. आर्थिक याच्यावर वाजपेयीने उत्तम कामगिरी केली, नाही आलं निवडून. बरोबर. 2009 एक्सेप्शन आहे पण तेव्हा भाजपच इतका खाली गेला होता त्यामुळे मनमोहन सिंग निवडून आले, पण 14 नाही आले. मनमोहन सिंगाचा कारभार इतका वाईट नव्हता आणि ज्या करप्शनचा आरडाओरडा झाला त्यातलं एकही सिद्ध झालं, पण तरी ते नाही आलं. तर आपल्याकडे इमोशनल हा आणावाच लागतो आणि तो कधी आणायचा याचं मोदींना टायमिंग माहिती.